व्यापारी संस्थांमधील आस्थापनावरील बोर्डच्या बाबतीत जो अध्यादेश काढलेला आहे की बोर्डावरती 60% जागा ही कन्नड भाषेसाठी ठेवावी व बाकीच्या 40% भाषे जागेने इतर भाषेमध्ये बोर्ड लावेत आणि त्या अध्यादेशाची अंमलबजावणीसाठी 2 दिवस महानगरपालिकेचे अधिकारी जी बळजबरी करायला लागले ती खरोखर बेळगाव आणि सीमा भागामध्ये दुर्दैवाची गोष्ट आहे. कर्नाटक सरकार आपले कायदे या पूर्ण कर्नाटकात आपण कर्नाटक राज्य या नात्याने राबवू शकतं, परंतु बेळगाव आणि सीमा भाग जो गेली 67 वर्ष वादातीत आहे आणि त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे असा असताना अशा प्रकारचे कन्नड सक्तीचे कायदे हे बेळगाव आणि सीमा भागामध्ये राबवणं चुकीचं आहे आणि त्या दृष्टीनं कर्नाटक सरकारनं हे कायदे राबवणं ताबडतोब थांबवावं, अन्यथा महाराष्ट्र एकीकरण समितीला रस्त्यावर उतरून आपल्याला तीव्रतेने याचा विरोध करावा लागेल अशा प्रकारची चर्चा आज मध्यवर्तीच्या मीटिंगमध्ये झाली. त्याचबरोबर या दृष्टीनं कायदेशीर कारवाई सुद्धा काय करता येईल याची चाचपणी करण्यासाठी 5 जण मराठी वकिलांची कमिटी सुद्धा करण्यात आलेली आहे. त्या कमिटीमध्ये त्यांनी आणखी कोण ॲडिशनल करून घ्यायचं असेल तर घ्यावं अशा प्रकारचा ठराव सुद्धा करण्यात आलेला आहे. आणि कर्नाटक सरकार इथली मराठी संस्कृती मराठी भाषा संपवण्यासाठी जे अन्यायानं अत्याचारानं दादागिरीनं इथं कन्नड कांडीचं प्रस्थापितकरण चालू केलेलं आहे त्याबद्दल या सर्व मराठी भाषेच्या भाषिकांच्या वतीनं कर्नाटक सरकारचा तीव्र शब्दात निषेधसुद्धा करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टातली केस ही लवकरात लवकर आपण त्याचा निकाल लावून घ्यावा आणि जे बेळगावकरांचं मुख्य दुखणं आहे मराठी भाषिकांचं दुखणं आहे ज्या मराठी भाषेच्या राज्यामध्ये बेळगावकर आणि सीमावासीय सामील होऊ इच्छितात तो प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये लवकरात लवकर सोडून निकाली करून घ्यावा अशा प्रकारची विनंती करणार सुद्धा एक ठराव या ठिकाणी केलेला आहे. या सर्व गोष्टी करण्यासाठी बेळगावातील मराठी माणसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या छत्राखाली एकत्रित येऊन आपली ताकद दाखवणं आपली अस्मिता दाखवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं सर्व मराठी भाषिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी या कन्नड सक्तीकरणाच्या विरोधात एकत्रित यावं अशा प्रकारचं आव्हान सुद्धा या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मीटिंगमध्ये आज करण्यात आलेलं आहे.